माझे नाव गणेश भरसिंग इंगळे आहे. मी वर्णा या गावचा रहिवासी आहे. मी शेतकरी आहे. माझी 10 वर्षापासून मी केळी लावतो आणि मी या गारपिटीमुळे खूप हवालदिल झालेलो आहे. मी ग्रामीण बँकेचं कर्ज काढलेलं आहे. जवळजवळ 5 ते 10 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर, माझ्या शेतीवर, आणि ते कर्ज फेडण्याची माझी हे नाही. आता गव्हर्नमेंटनी याचा विचार करावा, हीच माझी अपेक्षा आहे. नुकसान हे गारपिटीमुळे नुकसान झालं. गारपीट जवळजवळ 1 महिन्यापासून 3-4 वेळेस गारपीट झाली. आणि जे उभे झाडं आहे ते उभे झाडालाही कोणी घ्यायला तयार नाही, आणि घेतले तर कवडी मोल 100 रुपये क्विंटलनी केळी जातात, आणि माझी कर्ज फेडायची हे नाही. किती खर्च लागला त्या केळीला? खर्च जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये खर्च लागलेला आहे. कितीचं नुकसान झालं? नुकसान जवळजवळ 15 ते 20 लाखाचं नुकसान झालं आहे. मी शशिकांत घनश्याम पाटील, राहणार वर्णा येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. परंतु आमच्या गावाजवळ 400 ते 500 शेतकरी केळीची लागवड करतात आणि इथला माल जम्मू काश्मीर, हिमाचल आणि दिल्लीसाठी खूप प्रसिद्ध असल्यामुळे या येथील केळीला इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी. परंतु या एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या 15 दिवसापासून अतोनात पाऊस आणि 3 वेळा गारपीट झाली, यामुळे केळी पिकाचं अतोनात नुकसान झालेले, जेणेकरून शेतकऱ्याचं कोणत्याही प्रमाणामध्ये माल आता कोणताही व्यापारी उचलण्यास तयार नाही. आता आमच्यापुढे असं संकट निर्माण झालेले की जवळपास जून महिन्यामध्ये आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहे आणि हे शेत कसं तयार करायचं हे संकट शेतकऱ्यापुढे निर्माण झालेलं आहे. या पावसाचा मशागतीवर काही परिणाम आहे का आता पुढे चालले? या आता हा जो पाऊस पडला याच्यामुळे काळीची शेत आणि काही शेतांमध्ये JCB किंवा ट्रॅक्टरसुद्धा आता चालू शकत नसल्यामुळे कमीत कमी 20 दिवस इथं कोणत्याही प्रकारचे मशागत आम्ही शेतात करू शकत नाही.